तमाम अमरावती शहरातील नागरिकांचे आभार मानतो। माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या आव्हानाला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद देऊन 100% जो आपण आज पाळलेला आहे, बंद पाळलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे मूवमेंट ने एक्सेप्ट सम इमर्जन्सी सर्व्हिसेस, कोणी ॲडमिट आहे, कोणी डॉक्टरकडे आहे, अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या व्यतिरिक्त कोणीही फिरताना दिसून येत नाही आणि त्याबद्दल मी अमरावतीकरांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आजचा दिवस आपण माननीय पंतप्रधानांच्या विनंतीस मान देऊन आपण हा केलेला आहे, आपल्या देशासाठी केलेला आहे, आपल्या स्वतःसाठी केलेला आहे, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबियांच्या आरोग्यासाठी केला आहे। परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्याप्रमाणेच यापुढे सुद्धा सतत 4-5 दिवस आपल्याला हे गोष्टी पाळायच्या आहेत। अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने वगैरे सर्व बंद राहतील। मेडिकल्स, भाजीपाला, दूध किंवा इतर जीवनावश्यक वस्तू, हॉस्पिटल्स वगैरे हे चालू राहील। तेव्हा अमरावतीकरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे यास प्रतिसाद देऊन आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश कसा करोनापासून सुरक्षित राहील याची स्वतः अत्यंत जबाबदारीने ही राष्ट्राची हाक ऐकून त्याला योग्य तो प्रतिसाद द्यावा ही पुनश्च एकदा विनंती। बंदोबस्त आपण याच्यासाठी ठेवलेला आहे की जनतेला आपण आवाहन करत आहोत। हा बंदोबस्त हा सगळा शांततेचा कोणी समाजकंटक आणि गैरफायदा घेऊ नये हा त्याचा पक्षामध्ये उद्देश आहे। सर्व लोक घरात असल्यामुळे घरातल्या संपत्तीला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, परंतु रोडवर अचानक काही ॲक्सिडेंट झाला, हे झालं, ते झालं, तर ह्याच्यासाठी म्हणून आमचे लोक सतर्क उभे आहेत। त्याचबरोबर संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत आपण ही पाळायची आहे। 9 वाजल्यानंतर आपण अगदी वर्ल्ड कप जिंकल्यासारखे सगळ्या रोडवर लोकांनी येता कामा नये, हे जर आपण पुन्हा सकाळपर्यंत पाळू शकलो तर त्याहीपेक्षा चांगला आनंद होईल। तेव्हा 9 वाजेपर्यंत आहे आणि म्हणून 9:10 पुन्हा सगळ्यांनी रोडवर येऊन उत्स्फूर्तपणे काहीतरी करायचं ही गोष्ट योग्य राहणार नाही। तेव्हा नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की ही शांतता आपल्याला पुढे 5 दिवस तशीच ठेवा।